माहित आहे की भारताच्या इतिहासामध्ये भारतामध्ये जे जेल आहेत त्याच फार महत्व आहे आणि खास करून भारतामध्ये जे चार पाच जेल आहेत त्यामध्ये येरवडा जेल, नाशिक जेल, ठाणे, त्याचबरोबर रत्नागिरी असे जेल्स आहेत. त्यांचं तर फार ऐतिहासिक असं महत्व या सर्व जेल्स आहे. कारण की स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये जे थोर नेते ज्यांना त्यावेळेस इंग्रजांनी कारागृहामध्ये टाकलं होतं त्याच्यामध्ये महात्मा गांधी असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो, लोकमान्य टिळक, मोतीलालजी नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू अशा अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांना येरवडा जेलमध्ये प्रामुख्याने बंदिवासामध्ये ठेवलं होतं. आणि या ठिकाणी त्याच्या व्यतिरिक्त जो पुणे करार नावाचा ओळखला जातो तो महात्मा गांधी आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. तो पुणे करार सुद्धा येरवडा जेलमध्येच एका आंब्याच्या झाडाखालती त्या ठिकाणी झाला होता. हे सुद्धा त्या येरवडा जेलचं अतिशय महत्व आहे. त्याच्यामुळे हे भारतातले जे महाराष्ट्रातले सर्व जेल आहेत प्रमुख ज्याचा मी नावाचा उल्लेख केला त्यामध्ये पहिलं जेल आहे येरवडा. त्या येरवडा जेलमध्ये आम्ही जेल टुरिझम म्हणजे जेल पर्यटन याची सुरुवात 26 जानेवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते 26 जानेवारीला दुपारी 12 वाजता आम्ही येरवडा जेलमध्ये जेल पर्यटनाची सुरुवात करणार आहे. आणि त्यानिमित्तानं जे शाळेतील विद्यार्थी आहेत, कॉलेजातील विद्यार्थी आहेत, बाकी इतिहासामध्ये ते संशोधन करणारे अनेक संशोधनकार आहेत किंवा आम जनता आहे, तर जेलमध्ये जायचं असेल त्या पद्धतीनं भारतामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीचा उपक्रम आमच्या खात्याच्या माध्यमातून आम्ही चालू करतोय. आतापर्यंत भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये अशा पद्धतीचं जे ऐतिहासिक जेल आहे त्याचा पर्यटनासाठी उपयोग झाला नाही. पण पहिल्या टप्प्यामध्ये पुण्यातील येरवडा जेल या ठिकाणी आम्ही 26 तारखेपासून पर्यटनाची सुरुवात त्यांनी करणार आहे. आपल्याला ही कल्पना आहे की या येरवडा जेलमध्ये मोठे मोठे थोर आपले स्वातंत्र्य संग्राम सैनिक तर होतेच पण त्याबरोबर अनेक कुख्यात म्हणजे ज्यांचे नाव मी आपण ऐकलं असेल जिंदा सुखा जिंदा ज्यांनी जनरल वैद्यांचा खून केला होता त्याला सुद्धा तिथे फाशी देण्यात आली होती. अजमल कसाबला सुद्धा येरवडा जेलमध्येच फाशी देण्यात आली होती. त्याचबरोबर जर चापेकर बंधूची मोठी केस झाली होती त्याला सुद्धा येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. असं हे नामांत येरवडा जेल आहे. त्याच्यामध्ये हे जेल 26 जानेवारीपासून पर्यटनासाठी आम्ही खुलं करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 45 ठिकाणी 60 सध्या जेल आहेत आणि त्या 60 जेलमध्ये आजच्या तारखेला जवळजवळ 24,000 कैदी त्या जेलमध्ये आहेत. मधल्या काळामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ 10,500 कैदी आम्ही इमर्जन्सी पॅरोल आणि त्याचबरोबर टेम्पररी बेलवर सोडले होते. कारण की कोरोनाच्या काळामध्ये संक्रमण होऊ नये म्हणून ती संख्या कमी करण्यासाठी आम्ही सोडले होते. आजच्या तारखेला जवळजवळ 24,000 कैदी या संपूर्ण 60 जेलमध्ये आहेत आणि 3,000 कैदी हे टेम्पररी जेल आम्ही बाहेर केले आहेत. काही ठिकाणी शाळेमध्ये कॉलेजमध्ये या ठिकाणी आहेत. गोष्टी आहे की ज्या ठिकाणी पुन्हा करार झाला महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुन्हा करार झाला ती जागा आम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तिथे ठेवलेली आहे. ज्या सेलमध्ये महात्मा गांधींना बंदिस्त करण्यात आलं होतं तो सेल आम्ही तिथे ठेवला आहे. मोतीलाल नेहरू ज्या ठिकाणी बंदिस्त करण्यात आलं होतं, पंडित जवाहरलाल नेहरूंना बंदिस्त करण्यात आलं, ते सर्व सेल आम्ही अलग ठेवले आहेत. त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी आणि सगळे जाऊन त्या ठिकाणी आपल्या थोर स्वातंत्र्य सैनिकांना कशा पद्धतीनं आणि कोणत्या कोणत्या सेलमध्ये ते ठेवलं होतं याची माहिती त्या निमित्तानं मिळणार आहे. इतिहास जे इतिहासामध्ये संशोधन करतात त्यांना सुद्धा या गोष्टीचा अतिशय त्यांच्या इतिहासासाठी फायदा होणार आहे. आणि येरवडा जेल हा पहिल्या टप्प्यामध्ये झाल्यानंतर बाकी जे जेल आहे नाशिक आहे, ठाणे आहे, ते सुद्धा मी हळूहळू दुसऱ्या त्यांचे फक्त नॉमिनल हमने फी रखा आहे. बच्चों के लिए स्कूल बच्चों के लिए 5 रुपया, कॉलेज बच्चों के लिए 10 रुपया और जो जिनको संशोधन करना है या जनरल लोगों के लिए 50 रुपये.
हिरवाडा जेल आहे, 500 एकर मध्ये हिरवाडा जेल आहे आणि 150 वर्षापूर्वीचं जेल आहे. या हिरवाडा जेल म्हणजे ऐतिहासिक याचं महत्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो म्हटलं की तुम्हाला वाटतं म्हटलं की हे सगळे बाहेरचे लोक संक्रमण होईल का, 500 एकर मध्ये जेल आहे तो. त्याच्यामुळे त्याची सर्व दक्षता, हे जे ज्या ज्या सेलमध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना ठेवण्यात आलं होतं तो सेल आम्ही अलग आहे तो एकदम त्याचा आणि बाकी ज्याचा दूर आहे त्याच्यामुळे संक्रमणाचा पुढे हे प्रश्न नाही. गृहमंत्री सर, गृहमंत्री सर, एक प्रश्न असा आहे की आपण एकीकडे जेल टुरिझम सुरू करतोय, दुसरीकडे नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये चरस मिळाले आणि एकदा मोबाईल फोन असे हे वस्तू सापडतात. हे जे ही जी म्हणजे सुरू आहे आपल्या सेंट्रल जेलमध्ये किंवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये, यावर आपण काय उपाययोजना करणार आहे? असं आहे की ज्याही जेलमध्ये अशा पद्धतीने आपण सांगितली तशा पद्धतीने घटना झाल्यानंतर त्याची आम्ही रिसर्च चौकशी करतो आणि अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी आढळली, हे गंभीर बाब आहे आपण सांगितली ती, आणि रिसर्च त्याची चौकशी आम्ही चालू केलेली आहे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करू.